मराठ्यांचं कुणबी वर्गीकरण आमच्या नव्हे तर मागास आयोगाच्या कार्यक्षेत्रात. सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल. वर्गीकरणाचा अधिकार मागासवर्ग आयोगाला असल्याची टिप्पणी. सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावताच आरक्षण देणार. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका. गोरगरिबांच्या न्यायासाठी नाही. सर्वच मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या. गद्दारी केल्यास महागात पडेल. जरांगींचा सरकारला सूचक इशारा. शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल सरकारनं स्वीकारला. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचा मराठा तरुणांचा आरोप. हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. तरुणांकडून कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला लक्ष्मण हाकेंचा आरोप. माझ्यावरील आरोपांचा पोलीस तपास करतील. दारू प्यायल्याचे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले. शरद पवार महाराष्ट्रामधले मिनी औरंग्या. अहमदनगरच्या नामकरणाविरोधात पवारांसमोरील घोषणेनंतर पडळकरांची जहरी टीका. शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग. अजितदादा गटाच्या बबन शिंदे, विलास लांडे, रमेश थोरातांनी घेतली पवारांची भेट. तर भाजप नेते शिवाजी पाटीलही तुतारी हाती घेण्याच्या तयारीत. दसऱ्यानंतर 200 ते 250 जागांच्या घोषणेचा मानस. मवियाच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची माहिती. तर अनेक जागांवर सकारात्मक चर्चा. पितृपक्षानंतर चांगली बातमी मिळेल. आव्हाडांचं वक्तव्य. आपलं सरकार आणण्याचं लक्ष. मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरू. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान. लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. मवियाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.